ठाकरे सरकारने विमा कंपनीसोबत बैठक न घेता उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून राज्य सरकार 2020 ची पीक विमा रक्कम देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारचे हे कृत्य म्हणजे अन्नदात्याची घोर अवहेलना असून भाजपा या गोष्टीचा तीव्र निषेध करत पीक विमा रक्कम कंपनीला देण्यास भाग पाडा अथवा तुम्ही द्या अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालय यांनी निर्देश दिले, निकाल दिला आणि या निकालाच्या अनुषंगानं 6 आठवड्याच्या आत जवळपास 3,57,000 शेतकऱ्यांना 510 कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा पीक विमा हा 6 आठवड्याच्या आत पीक विमा कंपनीने देण्यात यावा. जर 6 आठवड्याच्या आत पीक विमा कंपनी हा विमा देऊ शकत नसली किंवा त्यांनी दिला नाही तर त्याच्यानंतरच्या 6 आठवड्यात तो राज्य सरकारनं द्यावा असा ऐतिहासिक निर्णय दिला. हा निर्णय घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी खूप मोठं योगदान केलं होतं. त्यांनी हा लढा उभा केला होता. परंतु आज 4 ते 5 आठवडे झाले या संदर्भात याचिकाकर्त्याने कोर्टात आणि तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हिट दाखल केलं, सरकारकडं पत्रव्यवहार केला, पीक विमा कंपनीकडे पत्रव्यवहार केला की तातडीनं हा पीक विमा मिळावा. परंतु काल एक धक्कादायक बातमी आमच्यासमोर आली की या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्याला मिळालेल्या न्यायाच्या विरोधात एक राज्य सरकारनं दिवाणी अर्ज सिव्हिल ॲप्लिकेशन हायकोर्टात दाखल केलं आहे. ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या लोक कल्याणकारी आणि शेतकऱ्याप्रती शेतकऱ्याच्या सन्मानासाठी जी महाविकास आघाडी सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे यांनी ही सर्वसामान्य शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे, अन्नदात्याच्या विरोधात केलेली बेईमानी आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्याच्यासाठी तुम्ही बैठका लावत नाहीत. बैठकाच्या माध्यमातून त्या कंपनीवर दडपण आणलं पाहिजे आणि तातडीनं जूनमध्ये ह्या पावसाच्या हंगामात पेरणीच्या हंगामात सर्वसामान्य शेतकऱ्याला पैसा मिळेल हा आशावाद सर्वसामान्य शेतकऱ्याचा असताना त्याच्यामध्ये असा खो घालणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे भरलेल्या ताटात माती घालण्यासारखा प्रकार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठाकरे सरकारचा तीव्र निषेध करतो, सत्ताधारी पक्षाचा निषेध करतो आणि जिल्ह्यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला ही जे ॲप्लिकेशन केलं आहे, दिवाणी अर्ज केला आहे त्याच्या संदर्भात जनतेला जबाब द्यावा ही आमची मागणी आहे. AIN News शोध सत्याचा वेध बातमीचा.